आज मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे आपला उमेदवारी अर्ज भरत आहे. आणि यामध्ये जर विशेषतः आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरात जे कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते मोहन यादव. अर्थातच आपण जर पाहिलं तर तुम्ही याआधी देखील यांची ही गाडी पाहिली असेल. अख्खी भगवी गाडी आहे, अख्खी दुचाकी ही भगवी गाडी आहे. स्वतः मोहन यादव जे आहेत ते भगवे कपडे घालताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः त्यांनी ही गाडी अयोध्येला देखील चालवत नेलेली आहे. आपण जर एकंदरीत ही गाडी पाहिली तर यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची घेतलेली भेट असेल, त्याचबरोबर आनंदीगेला भेटले असेल, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले असेल, अशा सर्व आठवणींचे फोटो जे आहेत त्यांनी या गाडीवर लावलेले आहेत. आणि आपण पाहू शकतो की आज संजोग वाघेरे पाटीलचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आणि त्यांच्या प्रचारात जे आहे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी जे आहे स्वतः हे शिवसैनिक मोहन यादव आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मोहनजी थोडं पुढ्या काय सांगाल आज शिवसैनिक म्हणून तुम्ही संजोग वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलात, कसं वाटतंय, काय वातावरण आहे? मी नेहमी आतापर्यंत उद्योगांची बाळाबांची जिथे तिथे सभा असेल तिथे तिथे मी सभा केलेली. पण माझं नेहमी म्हणजे असं आहे की गाडी जिथे जाईल तिथे त्या माणसाचा विजय 100% होतो म्हणून मी येत असतो. म्हणजे हा इतिहास आहे, जिथे जिथे तुमची भगवी गाडी जाईल तिथे त्या उमेदवाराचा विजय होतो. हा प्रत्येक ठिकाणी असं झालेलं नाही. त्याच्यामुळे मी ह्याला त्याची इथं आदित्य साहेब आलते तेव्हा मी इथं आलतो. माझा मुलगा आलता उद्धव सगळं स्वतः साहेबांना सांगितले 100% विजय झालाच पाहिजे. आता बाळासाहेबांची पूजा करून आनंद दिघेंची आणि माझसाहेबांची पूजा करून इकडे आलो कृष्णावरून सगळा. त्यांना सांगितलं की कसल्या परिस्थिती संजय वाघेरे विजय झालेच पाहिजे आणि विजय मिळवून परत जाईल. एकंदरीत जर आपण पाहिलं तुम्ही भगवे कपडे घातले, तुमचे म्हणजे पायातले शूज देखील हे भगवे आहेत, म्हणजे एकंदरीत सगळंच भगवे तुमचं काय नेमकं ह्याच्या मला काय कल्पना होती? गेल्या अनेक वर्ष आम्ही तुम्हाला पाहतोय कुठलीही प्रचार असेल, शिवसेनेचा दसरा मेळा असेल तिथे तुम्ही आवर्जून हजेरी लावता. आज या ठिकाणी आलात, नेमकं काय वैशिष्ट्य काय याचं? नाही माझं पहिल्यापासून भगवेच आहे. माझी मंडळी जरी म्हणले ना सुनीता यादव स्वतः मंडळी असली तरी तिला भगवी साडी भगवी टिकली भगवी जब्बर सगळं असलं तरच मी गाडी बसवतो. त्याच्यामुळे मी बसवत सुद्धा नाही. पहिल्यापासून माझं सगळं असे मुलांची नाव दोन मुलं मला एकच नाव राज एकच नाव उद्धव. आज आदित्य ठाकरे या ठिकाणी येतात, भव्य प्रचार रॅली होणार आहे, काय वाटतं एकंदरीत वातावरण? एक नंबर वातावरण आहे. बघा ही गाडी आली ना बाळाबांची 100% त्यांचा विजय होणार म्हणून मी इथं आलो बस. आणि इथं प्रचार थांबणार आहे, गल्ली गल्लीत बाळाबांचं नाव गाळवणार. विश्वास आहे तुम्हाला संजोग वगैरे यावेळेस निवडून येतील 100% ते विजय होणार होणारच. आपण पाहू शकतो की आपल्या सोबत मोहन यादव होते, कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. जर आपण पाहिलं तर संपूर्ण त्यांची जी दुचाकी आहे ती भगवी करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो बाळासाहेब ठाकरे असेल, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आले होते. आणि ते स्वतः आज संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मानुदास सुरळे सह प्रसन्न तळडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.